कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ग्रंथ पुरस्कार सचिन पाटील, विश्वास नांगरे पाटील व डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे यांना प्रदान करण्यात आले. शाहू स्मारक कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न झाला. डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, विजय चोरमारे, गोविंद पाटील या मान्यवरांच्या हस्ते विविध विभागातील 26 पुरस्कार वितरित करण्यात आले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कर्णाचे लेखक सचिन वसंत पाटील यांच्या अवकाळी वेखा कथासंग्रहास शंकर खंडू पाटील पुरस्कार, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमे हे विश्वास या प्रेरणाग्रंथास क्र ग सूर्यवंशी पुरस्कार, तसेच सांगलीच्या डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे यांच्या अस्तित्वाचा अजिंठा कोरताना या कविता संग्रहास शैला सायनाकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. अपघात झाला, या अपघातामध्ये माझे दोन्ही पाय मी गमावले. त्यानंतर चांगली चांगली पुस्तके वाचण्यात आली. या वाचनानं कुठंतरी मला लिहावं वाटलं. मग मी माझ्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडायचे ठरवले. मी माझी पहिली कथा लिहिली सांगावा, या कथेनं मला यश मिळवून दिलं आणि त्यानंतर मी लेखनाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक कथा माझ्या प्रकाशित झाल्या. या प्रकाशनाच्या माध्यमातूनच मी माझा अवकाळी विळखा हा कथासंग्रह गेल्याच वर्षी प्रकाशित झाला. या कथासंग्रहाला अनेक मान सन्मान मिळाले. मी जे भोगलं, जे पाहिलं, जे आसपास दिसलं, तेच सगळं माझ्या कवितेतनं आणि कथेतनं आलेलं तुम्हाला दिसेल. आणि अस्तित्वाचा अजिंठा कोरताना हे नाव जे आहे किंवा हे कविता काव्यसंग्रहाचं शीर्षक जे आहे ते या कवितांना अनुसरून आहे. कारण माझ्या कविता या प्रामुख्याने स्त्रीवादी आहेत, स्त्री केंद्रित आहेत, परंतु त्या स्त्रियांना रडायला नाही तर लढायला शिकवणाऱ्या आहेत. जसं अस्तित्व जसं अजिंठ्याच्या लेण्या कोरताना त्या श्रमिकांना किंवा त्या कारागिरांना अतिशय प्रचंड कष्टाने तो डोंगर फोडून स्वतःचं ते अतिशय देखणं लेणं करावं लागलं, तसंच इथल्या या समाजव्यवस्थेशी, पुरुष व्यवस्थेशी, धर्मव्यवस्थेशी संघर्ष करून इथल्या प्रत्येक स्त्रीला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. आणि म्हणूनच माझ्या काव्यसंग्रहाचं शीर्षक अस्तित्वाचा अजिंठा कोरताना आहे.